नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तलाठी पदभरतीची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे महाराष्ट्र शासनाने आ तलाटी पदभरतीमध्ये जितकी जागा रिक्त आहेत त्या सर्व पदाची माहिती मागवलेली आहे त्या संदर्भात त्यांनी एक पत्र जारी केलेलं आहे आणि हे पत्र महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय यांना पाठवलेलं आहे आणि यातून त्यांनी रिक्त पदाचा अहवाल मागवलेला आहे त्यामुळे लवकरच नवीन जाहिरात येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे त्या पत्रामध्ये त्यांनी काय नमूद केलेलं आहे काय माहिती मागवलेली आहे आणि जाहिरात कधी येऊ शकते तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तलाठी पदभरतीची तयारी करता लगेच चॅनल ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल प्रेस करा या चॅनलवरती आपली पुरेपूर्ण तयारी करून घेतल्या जाईल तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता महाराष्ट्र शासन महसूल व वा वन विभाग यांच्या मार्फत हे पत्र जारी झालेलं आहे तुम्ही पत्राचा आवाज क्रमांक क्रमांकसुद्धा पाहू शकता क्रमांक तलाटी दोन हजार एकवीस प्रक एकशे पंचावन्न ई दहा तर प्रति विभागीय आयुक्त कोकण पुणे नाशिक अमरावती औरंगाबाद नागपूर तर विषय आहे तलाटी घटक संवर्गातील दिनांक एकतीस बारा दोन हजार एकवीसपर्यंतच्या रिक्तपदाची माहिती सादर करण्याबाबत तर हे जे रिक्त जागाचा अहवाल तुम्हाला मागवलेला आहे म्हणजे प्रत्येक कलेक्टरकडून मागवलेला आहे तो एकतीस बारा दोन हजार एकवीस पर्यंतच्या सर्व रिक्त जागेचा अहवाल मागवलेला आहे त्यामुळे भरपूर जागा असण्याची शक्यता आहे माझ्या अंदाजानुसार कमीत कमी पाच हजार ती जागा तलाठीच्या रिक्त असतील असं मी सांगू शकतो गेल्या वेळेस सुद्धा जवळपास तितकाच आकडा होता आणि सुद्धा आकडा किंचित तरी नक्कीच वाढेल कारण की मी याआधी एक कम्युनिटी टॅबमध्ये एक पोस्ट टाकली होती त्यामध्ये जवळपास दोन लाख जागा रिक्त आहेत असं महाराष्ट्रामध्ये एका न्यूजपेपरच्या बातमीमध्ये आलं होतं त्यामध्ये सुद्धा तलाटीपदाचा उल्लेख जवळपास केलेला होता पण के निश्चित आकडा त्यामध्ये नव्हता परंतु मी माझ्या अभ्यासानुसार माझ्या माहितीनुसार मी सांगतो कमीत कमी पाच हजार जागा तरी तुमच्या आता निघतील या तलाटीपदा भरतीच्या एक्झाममधून तर संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे महोदय विषयांकित प्रकरणी भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कार्यकक्षेतील तलाटी घटक का, संभागाची दिनांक एकतीस बारा दोन हजार एकवीस <coughs> अखेरपर्यंतची सामाजिक व समांतर माहिती आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सोबत जोडलेल्या प्राप्त करून ती एकत्रित्या आपल्या मार्फत शासनास खालील दिलेल्या ईमेल आय डीवरती वरती आहे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार एकवीस पर्यंत सरळ माहिती ही कळवावी ही विनंती इथे जे कक्ष अधिकारी असतात महाराष्ट्र शासनाचे त्यांची सही सुद्धा आहे आणि दिलेल्या ईमेल यावरती पंधरा तारखेपर्यंत तुमची माहिती पाठवण्यात यावी असं त्यांनी सांगितलेली आहे तर ही जी जाहिरात आहे ती जवळपास अजून दोन महिने तरी अंदाजा लागतील असं मी सांगू शकतो जेव्हा आपली दिवाळी होईल नोव्हेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबरच्या जवळपास ही जाहिरात तुमची पडू पड़ु शकते त्यामुळे तुम्ही नक्कीच तलाठी पदभरतीची तयारी सुरू ठेवा तलाठी पदभरतीवर तुम्ही याआधी भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते जर तुम्ही पाहिले नसेल तर त्याची लिंक तुम्हाला क कम्युनिटी टॅबमध्ये सुद्धा मी शेअर करेल वर आय बटनवरती सुद्धा शेअर करेल व्हिडिओच्या छोट्या थांबल्यावरती सुद्धा शेअर करेल किंवा तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन पाहू शकता तिथे सुद्धा मी व्हिडिओ भरपूर यावर बनवलेले आहेत आधीची जे तलाठी एक्झाम झाली होती त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि कंटिन्यूमध्ये मी तुम्हाला मी प्रत्येक एक्झामनुसार व्हिडिओ प्रोव्हाइड करत असतो तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेला प्रेस करा हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्र आपल्याकडे असलेल्या सर्व स्टडी ग्रुपवरती नक्की शेअर करा जेणेकरून ही बातमी त्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचेल तर लगेच व्हिडिओला शेअर करून टाका व्हिडिओ शॉर्ट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटत पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र